मधील अपघातानंतर सोलापूर पोलिसांनी मद्यपी वाहन चालकावर कारवाई सुरू केली आहे. 2 दिवसात शहर पोलिसांनी 106 तर ग्रामीण पोलिसांनी अंदाजे 80 जणांविरुद्ध दंडात्मक कारवाई केली आहे. दारू पिऊन वाहन चालविणाऱ्यांना 10,000 रुपयांपर्यंत दंड भरावा लागलाय. ड्रंक अँड ड्राईव्हच्या कारवाईसाठी शहर ग्रामीण मधील वाहतूक पोलिसांकडे 97 ब्रेथ अनालायझर मशीन देण्यात आल्या आहेत. सोलापूर जिल्ह्यात 2023 मध्ये 723 जणांचा तर 2024 मध्ये जवळपास 150 जणांचा रस्ते अपघातात मृत्यू झालाय. हा अपघात रोखण्यासाठी आता वाहतूक पोलिसांनी मद्यपी चालकांवर कारवाई सुरू केली आहे. सोलापूर ग्रामीण पोलिसांनी नांदणी, मंगळवेढा, इचगाव, सांगोला, आढळगाव, वळसंग, सावळे शहर, वरवडे, पेनूर या टोल नाक्यांवर कारवाई सुरू केली आहे. तर दुसरीकडे ग्रामीण पोलिसांची दररोज सायंकाळी 6 ते मध्यरात्री 1 वाजेपर्यंत रात्रग्रस्त देखील सुरू झाली आहे. शहर वाहतूक पोलिसांनी शहरात येणाऱ्या रस्त्यांसह शहरांतर्गत विविध ठिकाणी मद्यपी वाहन चालकांवर कारवाई सुरू केली आहे. सायंकाळी 5 ते रात्री 11 तर कधी रात्री 10 ते 12:30 ड्रंक अँड ड्राईव्हची कारवाई केली जात असल्याचं शहर वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी दराडे, धनाजी शिंगाडे यांनी सांगितलं. ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा.